श्री शिवाजी विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय आनंद पुणे वर्ग 12 विषय अर्थशास्त्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो आहे मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुलांनो आपण 12 अर्थशास्त्राच्या तिसऱ्या प्रकरणातल्या ब भागामध्ये आहोत, ज्याच्यामध्ये आपण मागणीची लवचिकता या संदर्भातलं विश्लेषण समजून घेत आहोत। या प्रकरणात आतापर्यंत आपण मागणीची लवचिकता कशाला म्हणायचं हे एक समजून घेतलं आणि मागणीच्या लवचिकतेचे प्रकार हा दुसरा मुद्दा समजून घेतला। मुलांनो, मागणीच्या लवचिकतेचे प्रकार तीन आहेत, त्याच्यामध्ये पहिला उत्पन्न लवचिकता, दुसरा छेदक किंवा तिरकस लवचिकता आणि तिसरा किंमत लवचिकता। याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये किंमत लवचिकता या तिसऱ्या प्रकाराबद्दल आपण समजून घेतलं। आपल्याला आजच्या व्हिडिओतून किंमत मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार समजून घ्यायचे आहेत, म्हणून आजचा व्हिडिओ पाहूया मुलांनो, मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार। मागणीच्या लवचिकतेचे प्रकार वेगळे आणि मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार वेगळे, ते पाच आहेत। ते पाच प्रकार ऍट ए टाइम एकाच वेळी मी तुमच्या समोर या बोर्डवर ठेवत आहे, का? कारण तुम्हाला ते छान पद्धतीने समजावे याच्यासाठी। मुलांनो, याच्या अगोदरचे मागणीचे तीनही प्रकार आणि मागणीच्या लवचिकतेचे तीनही प्रकार आणि मागणीची लवचिकता याच्या संदर्भातील व्हिडिओच्या लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, त्या तुम्ही पाहू शकता। आज समजून घेऊया मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार। सुरुवात करूया पहिल्या प्रकारापासून। आता या प्रकारांची माहिती घेण्या अगोदर मी तुम्हाला हेही सांगतो की या पाचही प्रकारामध्ये आपण नेमके कोणकोणते मुद्दे अभ्यासणार आहोत याच सुद्धा सहज आकलन व्हावं किंवा पटकन तुम्हाला हे कळावं याच्यासाठी मी ते इथं नोट आउट करून दाखवलेले आहे। प्रत्येक प्रकारामध्ये आपण व्याख्या, उदाहरण, सूत्र, त्या सूत्रानुसार दिलेल्या उदाहरणाची सोडवणूक आणि त्यानुसार मागणीची लवचिकता कशी आहे हे आपण मोजणार आहोत आणि शेवटी आकृतीद्वारे त्याचं स्पष्टीकरण सुद्धा करणार आहोत। फार छान पद्धतीने आपल्याला हे पाच प्रकार समजून घ्यायचे आहेत। सुरुवात करूया पहिल्या प्रकाराला। पहिला प्रकार आहे संपूर्ण लवचिक मागणी, यालाच अनंत लवचिक मागणी असंही म्हणतात। म्हणजे इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू इन्फिनिट, इन्फिनिट म्हणजे अनंत। आता या प्रकाराची व्याख्या समजून घेऊया किंवा अर्थ समजून घेऊया। व्याख्या किंवा अर्थ पहा, वस्तूच्या किमतीत अल्पसा बदल झाला असता किंवा कोणताही बदल न होता वस्तूच्या मागणीत प्रचंड प्रमाणात किंवा अनंत पटीने बदल होतो तेव्हा त्यास संपूर्ण किंवा अनंत लवचिक मागणी असे म्हणतात। व्याख्या नीट समजून घ्या, पुन्हा एकदा सांगतो, किंमतीत अल्पसा किंवा थोडासा बदल झाला असता मागणी प्रचंड किंवा अनंत पटीने बदल होणे म्हणजे संपूर्ण लवचिक मागणी होय। आता याचं उदाहरण समजून घेऊया। उदाहरणार्थ आता आपल्याला माहिती आहे मुलांनो, याच्या अगोदरच आपण मागणी विश्लेषणातच समजून घेतलेलं आहे, किंमत आणि मागणी या दोन्ही मध्ये व्यस्त किंवा विरुद्ध संबंध आहे। त्याच्यामुळे आता उदाहरणाच्या वेळी हे नीट लक्षात असू द्या। उदाहरणार्थ वस्तूची किंमत अल्पशी कमी झाली असता वस्तूची मागणी प्रचंड किंवा अनंत प्रमाणात वाढणे किंवा वाढत असेल तर आपण त्याला संपूर्ण किंवा अनंत लवचिक मागणी असे म्हणतो। आता ही मोजायची कशी किंवा
मागणीची लवचिकता मोजण्यासाठीचं सूत्र मी तुम्हाला या अगोदर सांगितलेलं आहे, तेच या ठिकाणी आपण मांडत आहोत. इथं सूत्र ठेवलेलं आहे, इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू पर्सेंटेज चेंज इन क्वांटिटी डिमांड अपॉन पर्सेंटेज चेंज इन प्राइस. हे सूत्र, या सूत्रानेच आपल्याला सगळ्या प्रकारचं विश्लेषण करायचं आहे या सगळ्या प्रकारांचं. याचा अर्थ असा होतो, मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. याच्यानुसार जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मागणीची लवचिकता इन्फिनिट म्हणजे अनंत येते. हे या उदाहरण सूत्र आणि त्याच्यानुसार विश्लेषण आपण केलं. आपण पुढे जाऊया आणि आकृती समजून घेऊया. मुलांनो, संपूर्ण किंवा अनंत लवचिक मागणीची आकृती या ठिकाणी दर्शवलेली आहे. बघा, ओवाय अक्षावर सर्व आकृतींबद्दल सांगतो आहे. ओवाय अक्षावर किंमत मोजली आहे आणि ओएक्स अक्षावर आपण मागणी मोजत आहोत. लक्षात ठेवा, आपण हे सगळ्या आकृत्यांबद्दल हे विश्लेषण सेम आहे. या ठिकाणी ओ पी एवढ्या किमतीमध्ये कोणताही बदल न झालेला असता सुद्धा वस्तूची मागणी ही प्रचंड प्रमाणात वाढत आहे हे आपल्याला डी डी या मागणी वक्राने दर्शवलेले आहे. मुलांनो, आता इथं नीट लक्षात असू द्या, आपल्याला हे नीट लक्षात असायला हवं की संपूर्ण किंवा अनंत लवचिक मागणीचा जो वक्र असतो तो वक्र ओ एक्स म्हणजेच मराठीत अक्ष किंवा क्ष अक्षाला समांतर असतो. आहे की नाही बघा, अक्ष अक्ष किंवा ओ एक्स अक्ष आणि डी डी हा मागणी वक्र एकमेकांना समांतर आहेत. नीट लक्षात असू द्या, संपूर्ण लवचिक मागणीचा वक्र अक्ष अक्षाला समांतर असतो. आता आपण दुसरा प्रकार समजून घेऊया. पहिल्या प्रकाराच्या पूर्ण विरुद्ध दुसरा प्रकार आहे. पहिल्या प्रकारात आपण काय म्हटलं मुलांनो, वस्तूची किंमत अल्पशी बदलली असता मागणी प्रचंड प्रमाणात किंवा अनंत प्रमाणात बदलते तेव्हा त्याला आपण संपूर्ण लवचिक असं म्हटलं. आता दुसरा प्रकार आहे संपूर्ण अलवचिक किंवा ताठर मागणी. याच्यामध्ये व्याख्या समजून घ्या, वस्तूच्या किमतीत कितीही बदल झाला तरीही वस्तूच्या मागणीत कोणताही बदल न होणे किंवा होत नसेल तर त्याला आपण ताठर मागणी किंवा संपूर्ण अलवचिक मागणी असं म्हणतो. म्हणजे या प्रकारामध्ये वस्तूची किंमत कितीही बदलली तरीही मागणी बदलत नाही म्हणून त्याला अलवचिक किंवा ताठर मागणी असे म्हणतात. उदाहरण समजून घेऊया, वस्तूची किंमत कितीही कमी झाली किंवा वस्तूची किंमत कितीही वाढली तरीही वस्तूची मागणी आहे तीच राहणे त्यात कोणताही बदल न होणे म्हणजे संपूर्ण अलवचिक किंवा ताठर मागणी होय. हे आपल्याला या सूत्रावरून मोजता येतं. इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू पर्सेंटेज चेंज इन क्वांटिटी डिमांड अपॉन पर्सेंटेज चेंज इन प्राइस. याचा अर्थ मी तुम्हाला इथं सांगितला. तर याच्यानुसार जर आपण पाहिलं तर समजा वस्तूची किंमत 10% कमी झाली परंतु वस्तूच्या मागणीत कोणताही बदल झाला नाही, यावरून जर आपण याचं मापन केलं तर आपल्याला इलास्टिसिटी ऑफ डिमांड किती मिळेल, 0 मिळेल. याला आपण काय म्हणतो, इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू 0 म्हणजे मागणीच्या लवचिकतेत कोणताही बदल झालेला नाही. म्हणजे कशी आहे मागणी, अलवचिक आहे किंवा ताठर आहे. आता आपण हीच बाब आकृतीवरून स्पष्ट करूया. बघा, या ठिकाणी ओ वाय अक्षावर आपण किंमत मोजलेली आहे, ओ एक्स अक्षावर मागणी मोजलेली आहे. पहिल्यांदा ओपी एवढी मूळ किंमत आहे, या मूळ किमतीला मागणी ओ एम एवढी आहे. आता समजा वस्तूची किंमत वाढली आणि पी वरून ती पी टू एवढी झाली म्हणजे मागणी एवढी वाढली तरीही सॉरी किंमत एवढी वाढली पी वरून पी टू एवढी तरीही मागणी मात्र आहे तीच आहे, ओ एम एवढीच आहे. किंवा समजा वस्तूची किंमत ओपी वरून ओपी वन म्हणजे एवढी कमी झाली तर एवढी मागणी एवढी किंमत कमी होऊन सुद्धा मागणी मात्र ओ एम एवढी कॉन्स्टंट आहे म्हणजे तिच्यात बदल झालेला नाही, यावेळी त्याला आपण
अलौचिक किंवा ताठर मागणी असे म्हणतो। याही ठिकाणी नीट लक्षात असू द्या, संपूर्ण अलौचिक किंवा ताठर मागणीचा वक्र कसा असेल तर तो ओ वाय किंवा अ य अक्षाला समांतर असतो। नीट लक्षात असू द्या, हे हा ओ वाय अक्ष आहे किंवा हा अ य अक्ष आहे आणि याला समांतर हा डी डी मागणी वक्र आहे, म्हणजे तो ओ वाय अक्षाला समांतर किंवा अ य अक्षाला समांतर असतो। मुलांना अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो, बघा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अशा काही वस्तू आहेत की ज्या वस्तूंची मागणी संपूर्ण अलौचिक किंवा ताठर आहे, म्हणजे तिच्या किमती बदलल्या तरीही त्या वस्तूच्या मागणीत कोणताच बदल होत नाही। उदाहरणार्थ मीठ आहे, आता मिठाची किंमत कमी झाली म्हणून आपण भाजीला डबल मीठ टाकतो का? नाही। किंवा मिठाची किंमत वाढली म्हणून आपण भाजीमध्ये मीठ वापरणं बंद करतो का? नाही। म्हणजे मागणी आहे तशीच राहते। मीठ असेल, काडीपेटी असेल, टाचणी असेल, यासारख्या वस्तूच्या किमतीत वाढ झाली किंवा घट झाली तरीही मागणी आहे तशीच राहते, त्याला आपण संपूर्ण अलौचिक मागणी असे म्हणतो। हा दुसरा प्रकार झाला। आता तिसरा प्रकार समजून घेऊया, एकक लौचिक मागणी। म्हणजे या ठिकाणी इलास्टिसिटी ऑफ डिमांड किती असेल? एक असेल। बघा पहिल्या प्रकाराच्या विरुद्ध दुसरा प्रकार होता, आता तिसरा प्रकार कॉन्स्टंट आहे। कॉन्स्टंट आहे म्हणजे कसं आहे, बघा वस्तू, आता याची व्याख्या सांगतो आहे, नीट लक्षात घ्या। एकक लौचिक मागणी या प्रकार, या तिसऱ्या प्रकाराची व्याख्या, वस्तूच्या किमतीत होणाऱ्या प्रमाणशीर बदला इतकाच वस्तूच्या मागणीत प्रमाणशीर बदल होतो तेव्हा त्यास एकक लौचिक मागणी असे म्हणतात। बघा वस्तूच्या किमतीत जेवढा प्रमाणशीर किंवा शेकडा बदल होईल तेवढाच वस्तूच्या मागणीत शेकडा किंवा प्रमाणशीर बदल होतो, त्याला आपण एकक लौचिक मागणी असे म्हणतो। आता या ठिकाणी उदाहरण नीट समजून घ्या। उदाहरणार्थ इथं नीट लक्षात असू द्या, जर उदाहरण सांगतोय, जर एखाद्या वस्तूची किंमत 10% कमी झाली असता त्या वस्तूची मागणी 10% काय असेल पुढं? वाढणे। कमी होणे म्हणता येणार नाही, हा नीट लक्षात असू द्या। का म्हणता येणार नाही? कारण किंमत आणि मागणी यांच्यात विरुद्ध संबंध आहे, नीट लक्षात ठेवा। म्हणून उदाहरण असं लक्षात ठेवा, वस्तूची किंमत 10% कमी झाली असता वस्तूची मागणी 10% वाढणे, हे एकक लौचिक मागणीचं उदाहरण आहे। आता हे उदाहरण आपण या सूत्रानुसार सोडवू शकतो। बघा या ठिकाणी मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल, मागणीत झालेला शेकडा बदल किती आहे? 10% मागणी वाढली केव्हा? जेव्हा वस्तूची किंमत 10% कमी झाली तेव्हा। मग 10 ने 10 भाग दिला, उत्तर किती आलं? 1 आलं। त्यावेळी मागणीची लवचिकता कशी असेल? 1 असेल। म्हणजे या ठिकाणी इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू 1, म्हणजेच एकक लवचिक मागणी होय। आता हीच बाब आकृतीवरून स्पष्ट केलेली आहे। आकृतीमध्ये सुद्धा नीट लक्षात असू द्या, वस्तूच्या किमतीत झालेला जो बदल आहे तेवढ्याच प्रमाणात वस्तूच्या मागणीत बदल झाला पाहिजे। मग पी वरून पी वन एवढी कमी झालेली असताना मागणी एम वरून एम वन एवढी वाढलेली आहे, म्हणजे किमतीत झालेला बदल आणि मागणीत झालेला बदल समान आहे, त्यावेळी मागणीची लवचिकता 1 आहे असा याचा अर्थ होतो। हे आकृतीमध्ये या ठिकाणी दर्शवलेलं आहे आणि ते डी डी या मागणी वक्राने दर्शवलेलं आहे। अशा पद्धतीनं एकक लवचिक मागणी हा तिसरा प्रकार या ठिकाणी पूर्ण झाला। आता आपण चौथा प्रकार पाहूया। आता चौथा प्रकार आणि पाचवा प्रकार हे सुद्धा पुन्हा एकमेकांच्या विरुद्ध आहे। बघूया आता चौथ्या प्रकाराचं सविस्तर विश्लेषण। चौथा प्रकार आहे जास्त लवचिक मागणी, याला असं म्हणतात इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज ग्रेटर दॅन 1, म्हणजे मागणीची लवचिकता 1 पेक्षा जास्त असा याचा अर्थ होतो। बघा जास्त लवचिक मागणी म्हणजे काय याची व्याख्या समजून घेऊया। व्याख्या अशी आहे मुलांनो,
वस्तूच्या किमतीत होणाऱ्या शेकडा बदलापेक्षा मागणीत होणाऱ्या शेकडा बदलाचे प्रमाण जास्त असते तेव्हा त्यास जास्त लवचिक मागणी असे म्हणतात। सोपं आहे, फक्त नीट लक्षात ठेवायचं किंवा टेक्निक वापरायचं। काय म्हटलं पुन्हा एकदा सांगतो, किमतीत होणाऱ्या शेकडा बदलापेक्षा मागणीत होणारा शेकडा बदल जास्त असतो तेव्हा त्याला जास्त लवचिक मागणी असे म्हणतात। म्हणजेच इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज ग्रेटर दॅन वन असे म्हणतात। आता उदाहरण तुम्हाला स्वतःला सुद्धा तयार करता येईल, कसं ते बघा। वस्तूची किंमत 10% कमी झाली असता वस्तूच्या मागणीत 20% काय वाढ होणे। हा आता तुमच्या लक्षात आलेलं आहे, वाढ होणे म्हणजे मागणीची लवचिकता जास्त असणे किंवा 1 पेक्षा जास्त असणे होय। हे उदाहरण या सूत्रानुसार आपण सोडवून घेतलेलं आहे। बघा या ठिकाणी मागणीत झालेला शेकडा बदल 20% आहे आणि किमतीत झालेला शेकडा बदल 10% आहे। मग 10 ने 20 ला भाग दिला, उत्तर 2 आलं। हे 2 1 पेक्षा जास्त आहे त्यामुळे मागणीची लवचिकता या ठिकाणी कशी आहे, 1 पेक्षा जास्त आहे। ही बाब खालील आकृतीद्वारे आपण स्पष्ट करत आहोत। या ठिकाणी ओवाय अक्षावर किंमत आणि ओएक्स अक्षावर मागणी मोजलेली आहे हे अगोदर सांगितलेलं आहे। आता या ठिकाणी वस्तूची किंमत पी वरून पी वन एवढीच कमी झालेली आहे। इथं मी 10% म्हटलं ना, त्याचं आता आकृतीत विश्लेषण करतो आहे। या एरोने दाखवलंय तुम्हाला पी वरून पी वन एवढीच वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी मात्र यम वरून यम वन एवढी वाढलेली आहे। म्हणजे किमतीत झालेला शेकडा बदल कमी आणि मागणीत झालेला शेकडा बदल जास्त आहे, त्यावेळी मागणीची लवचिकता कशी आहे, जास्त आहे असं आपल्याला म्हणायचं आहे। हे आपल्याला या आकृतीवरून स्पष्ट होतं। डीडी हा मागणी वक्र दर्शवलेला आहे जो थोडासा पसरट असेल किंवा एक्स अक्षाकडे झुकलेला असेल किंवा अक्ष अक्षाकडे झुकलेला असेल, याला मागणीची लवचिकता 1 पेक्षा जास्त किंवा जास्त लवचिक मागणी असं म्हणायचं मुलांना। आता शेवटचा आणि 5वा प्रकार याच्या काय आहे, विरुद्ध। हा बघा, आता कमी लवचिक मागणी किंवा इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज लेस दॅन वन म्हणजे मागणीची लवचिकता 1 पेक्षा कमी, कशी ते आता व्याख्येवरून समजून घेऊया। व्याख्या आहे अशी, बघा तशीच व्याख्या आहे, काहीच फरक नाही, फक्त एक एक शब्द बदलायचे। बघा, वस्तूच्या किमतीत होणाऱ्या शेकडा बदलापेक्षा मागणीत होणाऱ्या शेकडा बदलाचे प्रमाण, इथं जास्त म्हणून इथं जास्त म्हटलं, आता इथं कमी आहे म्हणून काय म्हणायचंय मुलांना, फक्त कमी म्हणायचंय, बाकी तर सगळंच अशाच तसं। कमी असते तेव्हा त्यास मागणीची लवचिकता 1 पेक्षा कमी किंवा कमी लवचिक मागणी असं म्हणतात। पुन्हा एकदा व्याख्या सांगतो, किमतीत होणाऱ्या शेकडा बदलापेक्षा मागणीत होणारा शेकडा बदल कमी असतो तेव्हा त्यास मागणीची लवचिकता 1 पेक्षा कमी किंवा कमी लवचिक मागणी असे म्हणतात। उदाहरण पाहूया, उदाहरण आता तुम्हाला तयार करता येईल। वस्तूची किंमत 10% कमी झाली असता वस्तूची मागणी 5% वाढणे, त्याला मागणीची लवचिकता 1 पेक्षा कमी आहे असं म्हणायचं। हे या सूत्रावरून आपण स्पष्ट करूया। या सूत्रामध्ये आपण ती किंमत ठेवलेली आहे, मागणीत झालेला शेकडा बदल किती आहे 5%, किमतीत झालेला शेकडा बदल किती आहे 10%। आता 10 ने 5 ला जर भाग दिला तर उत्तर किती येईल, 0.5 येईल। 0.5 कसं आहे, 1 पेक्षा कमी आहे, त्यामुळं इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज लेस दॅन 1 म्हणजे कमी लवचिक मागणी। हीच बाब आता आपण खाली आकृतीद्वारे स्पष्ट करत आहोत। आकृतीमध्ये पी पासून पी वन एवढी किंमत कमी झालेली आहे या ठिकाणी, बघा म्हणजे किमतीत झालेला शेकडा बदल जास्त आहे आणि त्यामुळं मागणीत झालेला शेकडा बदल यम पासून यम वन एवढा कमी आहे, म्हणजे मागणीतला शेकडा बदल कमी असेल तेव्हा कमी लवचिक मागणी असते, हे या आकृतीवरून सुद्धा स्पष्ट होतं। आकृतीमध्ये डीडी हा मागणी वक्र आहे आणि किमतीत झालेला शेकडा बदल पी पी वन ने दाखवलेला आहे
आणि मागणीत झालेला बदल यम यम वन ने दर्शवलेला आहे आकृतीमध्ये. ह्या हा मागणी वक्र कसा आहे मुलांना मग? हा मागणी वक्र अय अक्षाकडे झुकलेला आहे किंवा जास्त तीव्र उताराचा आहे असं आपल्याला म्हणता येईल. याच्यावरून आपण मागणीच्या पाचही प्रकारांचं फार सविस्तर आमने सामने विश्लेषण केलं. याच्या सोबतच मी तुम्हाला या व्हिडिओच्या अगोदर, व्हिडिओ सुरुवात होण्याच्या अगोदर मी तयार केलेला हा चार्ट व्हिडिओच्या सुरुवातीला देत आहे. याचा स्क्रीनशॉट काढावा आणि त्या स्क्रीनशॉटचा अभ्यास करावा. तुमचे मागणीच्या किंमत लवचिकतेचे पाच प्रकार परफेक्टली झाले असं या व्हिडिओतून तुम्हाला 100% खात्री. धन्यवाद.